नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला या सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्या फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या सर्व पीडीएफ एका आत व्हॉट्सअपवर लगेच लगे पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे भारतामधले बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे भारतामधलं बघा पहिले राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल पाखरू खालीलपैकी कोणत्या बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील महाराष्ट्र राज्याचे बघा राज्य फुलपाखरू म्हणजेच ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे या ठिकाणी गृहमंत्री आहेत बघा अपेक्षा क्रमांक चौथा बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अकोला जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो समृद्धी महामार्ग हा जात नाही बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा भिल्लार हे गाव खालीलपैकी कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे बघा भिल्लार हे गाव खालीलपैकी कशाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भिल्लार हे गाव विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा बारसू रिफायनरी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे बघा बारसू हा रिफायनरी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बारसू रिफायनरी हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेला तो या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र शासनाने राज्य शस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दांडपटा या शस्त्राला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ठिकाणी घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा सत्त्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले बघा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा आळंबनेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलेलं आहे प्रश्न क्रमांक नववा बघा इस्रो या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इस्रोचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो बेंगलोर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतीय लष्करामध्ये बघा चिनूक हे खालील E... काय भारतीय लष्करामध्ये बघा सामील झालेले चिनोखे हे खालीलपैकी काय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो हे हेलिकॉप्टर्स आहेत बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा प्रलय हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले बघा प्रलय हे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेलं क्षेपणास्त्र प्रलय हे क्षेपणास्त्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो प्रलय हे क्षेपणास्त्र डी आर ओ या संस्थेने विकसित केलेल्या ठिकाणी ते क्षेपणास्त्र बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा बंगालच्या खाडीमध्ये यावर्षी आलेल्या चक्रीवादळाचं नाव खालीलपैकी काय होते बघा बंगालच्या खाडीमध्ये यावर्षी आलेल्या चक्रीवादळाचं नाव खालीलपैकी काय होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा रेमेल चक्रीवादळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार या ठिकाणी दिला जात नाही बघा या ठिकाणी अंश क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील तर गणित या क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार या ठिकाणी दिला जात नाही प्रश्न क्रमांक चौदा मुंबई शहराच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी बघा मुंबई शहराच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा मुंबई शहराच्या उत्तरेला विद्यार्थी मित्रांनो वसईची खाडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प पालघर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा प्रेमचंद रायचंद यांनी मुंबई शहरात स्थापनाही केली बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय वाशी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सर्वात कमी वनक्षेत्र विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त लांबीचा जा, सागर सेतू खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये बघा सर्वात जास्त लांबीचा जा, सागर सेतू खालीलपैकी कोणता सेतू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अटल सेतू विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लांबीचा सा सागर सेतू आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते शिवा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो अग्नि हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणं या ठिकाणी क्षेपणास्त्र आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा चंद्रयान तीन ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले बघा चंद्रयान तीन ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शिवशक्ती पॉइंट या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी कोणते विमान भारतामध्ये तयार करण्यात येते बघा खालीलपैकी कोणते विमान हे भारतामध्ये तयार करण्यात येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तेजस विमान विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये या ठिकाणी तयार करण्यात येते प्रश्न क्रमांक चोवीस बघा श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात श्वेत क्रांतीचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर वर्गीस कुरिर यांना श्वेत जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी आपला गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सीमारेषेला खालीलपैकी काय बघ भारत पाकिस्तान यांच्यामधील बघा सीमारेषेला खालीलपैकी काय मंद भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषेला बघा या ठिकाणी रॅड क्लिफ लाईन असे मंद बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा सौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबाय सौताळा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धबधबा आहे सौताळा हा धबधबा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सौताळा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा साबरमती ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा साबरमती ही नदी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील साबरमती ही नदी विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं सरोवर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चिल्का हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये बघा सर्वात मोठे खऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर चिल्का हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक तीस बघा रावत भट्टा बघा भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बघा रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी खालीलपैकी व महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शेकरू विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्या ठिकाणी राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधले बघा पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील हरिसाल विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पहिले स्मार्ट विलेज आहे प्रश्न क्रमांक देशामधली बघा पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन बघा पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान या ठिकाणी धावणार आहे बघा मुंबई अहमदाबाद या दोन शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो पहिली बुलेट ट्रेन या ठिकाणी धावणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय महिला दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा आंतरराष्ट्रीय महिला दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी ठिकाणी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस बघा या ठिकाणी आठ मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अण्विक पानबुडे खालीलपैकी कोणत्या भारताची बघा पहिली स्वदेशी बनावटीची बघा अण्णविक पाणबुडे खालील पैकी कोणती पाणबुडी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अयर्न एस आरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावट या ठिकाणी अन्वीक पानबुडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंजाब राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी खालीलपैकी कशाचा या ठिकाणी वापर करतात बघा हे बी एस कॉर्पस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिंग सलमान हे पुस्तक खालील सलमान या नावाचं पुस्तक पुस्तक सलमान बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जसीम खान यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचा भाग नाही बघा खालीलपैकी कोणता भाग विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचा या ठिकाणी भाग नाही बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील फुफ्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजे एनडीए खालीलपैकी कोणत्या एन डी ए खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एनडीए बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खडकवासला या ठिकाणी एनडीए ही संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा तर या ठिकाणी बघा तीन राहील सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायमदारा ही पद्धत बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली बघा बंगाल प्रांतामध्ये बघा कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड कौनगोलिसा विद्यार्थी मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता न्यूट्रॉनचा शोध मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चाडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोधा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा वाक्या या ठिकाणी आपल्याला अपूर्ण भूतकाळ करायचा बघा बाळ दररोज शाळेत जातो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला अपूर्ण भूतकाळ करायचा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बाळ दररोज शाळेत जात होता हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा या ठिकाणी अधिकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा कलम तीनशे पंचेचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आज बघा शनिवार आहे तर पंचावन्न दिवसापूर्वी खालीलपैकी कोणता वार असेल बघा या ठिकाणी क्रमांक विद्यार्थी मित्रांनो आज शनिवार आहे तर पंचावन्न दिवसापूर्वी रविवार असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवे मंगरूळ हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा नवे मंगरूळ हे बघा बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी बंदर आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील विश्वव्रतावर विद्यार्थी मित्रांनो बारा तास दिवस आणि बारा तास रात्र असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा चिंचोली ही औद्योगिक वसाहत खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बघा होजीअरी यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माजगाव डाक ही संस्था खालीलपैकी कशा संबंधीची बघा माजगाव डाक विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशा संबंधीच्या ठिकाणी संस्था आहे माजगाव डाक बघा माझगाव डाक विद्यार्थी मित्रांनो जहाज बांधणी केंद्र यांच्या संबंधी या ठिकाणी संस्था आहे प्रश्न क्रमांक सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिलेल्या वर्षामध्ये बघा कोणत्या वर्ष या ठिकाणी लीप वर्ष आहे बघा दिलेल्या वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणत्या ठिकाणी एक लीप वर्ष आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील सन एकोणीशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो लीप वर्ष आहे खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात बघा बिहारचे दुःखास्रू विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कोसी या नदीला विद्यार्थी मित्रांनो बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात दुसरा क्रमांक पुढचा बघा सूर्य माले मध्ये सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी सूर्य माले मध्ये बघा सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे गुरुहाग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे बघा द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये या ठिकाणी वाळवंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेच दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व आय एम पी पी डी एफ दिले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे सर्वांनी व्हॉट्सअप करायचं आहे सर्वांना या ठिकाणी पी डी एफ दिल्या जातील